निवडक लोक जे आपलं नेतृत्वाचं दुकान चालवायचं आहे तेच लोक फक्त मराठा आरक्षणाला विरोध करण्याची शक्यता वाट. दोन जाती घुसडल्या ते म्हणजे तेली आणि एक दुसरे माळी. आणि 181 नंबरला जे कुणबी किंवा मराठा होता ते सरळ सरळ फुली मारली गेली. म्हणजे 180 जातींची जी यादी बनवली होती ते नक्की ओबीसीत कसे मोडतात, एवढ्या पटकन यादी कशी तयार होते, 6 महिन्यानंतर त्याच्यामध्ये तेली आणि माळी कसे गेले, कुठला निकष लावला, त्यांची लोकसंख्या कुणी मोजली. नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणाचा विषय आता जवळपास निर्णायक स्थितीमध्ये आलेला आहे आणि त्याच्यामध्ये एकमेव अडथळा असा निर्माण मला दिसतोय तो म्हणजे ओबीसींचा संभाव्य विरोध. खरं तर ओबीसींनी ह्या विषयाला विरोध करण्याची गरज नाही, किंबहुना बहुतेक ओबीसी मंडळी सर्वसामान्य मंडळी मी म्हणतोय लोक हे मराठ्यांच्या बाजूनीच राहणार आहेत. फक्त काही निवडक लोक जे आपलं नेतृत्वाचं दुकान चालवायचं आहे तेच लोक फक्त मराठा आरक्षणाला विरोध करण्याची शक्यता वाटते, किंबहुना काही लोक राजकारणासाठी त्यांना पुढे ढकलायच्या विचारात दिसतात, जेणेकरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला, दोन लोकांमध्ये भांडण तयार झालं की तिसऱ्याला आपोआप त्याचा फायदा मिळत असतो. या दृष्टिकोनातून ते होऊ शकतं किंवा होत असावं पडद्यामागून, त्याच्यामुळे याच्यावर प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या विषयावरती डिटेल सर्व लोकांना माहिती मिळाली पाहिजे किंवा याची माहिती असली पाहिजे की नक्की हा मामला काय आहे, तर त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. तर हा जो विषय आहे आरक्षणाचा वगैरे सगळा, घटनेनं कोणत्या कोणत्या तरतुदी दिल्या काय वगैरे, ह्याच्यावरती मी पूर्वी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, आता त्या तरतुदीमध्ये मी जात नाही. विषय नक्की ओबीसी का विरोधाच्या भानगडीत पडतायत आणि नक्की मामला काय आहे ज्याच्यामुळे हा सगळा संघर्षाच्या किनाऱ्यावरती येऊन ठेपलेला आहे, आणि एकदम हातातोंडाशी आलेला विषय किंवा हातातोंडाशी आलेला घास काही लोक त्याच्यामध्ये कसं माती कालवायचा प्रयत्न करतायत, हे उघड होणं हे गरजेचं आहे, काळाची गरज आहे, म्हणून आपण याच्यावरती व्हिडिओ बनवतोय. तर गोष्ट अशी आहे की 1967 म्हणजे 13 ऑक्टोबर 1967 एक या देशामध्ये ओबीसी राज्यामध्ये एक ओबीसींची यादी बनते, जातवार यादी बनते की कोण कोण ओबीसीमध्ये आहेत, म्हणजे आरक्षण लोकांना देण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये 13 ऑक्टोबर 1967 एक आयोग नेमला गेला किंवा एक ओबीसींची यादी तयार करण्याचं काम सुरू केलं गेलं, घाईघाईनं ते केलं गेलं. 180 जाती त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या गेल्या. कोणता सर्वे केला, कोणाची लोकसंख्या किती, हे काहीही नियम न फॉलो करता कुणीतरी सांगितलं यादी बनवा, लगेच ती यादी बनली, प्रत्येकाने आपापली त्याच्यामध्ये सेटिंग लावली, त्याच्यामध्ये आपापल्या जाती घुसवल्या, असा सगळा विषय झाला 13 ऑक्टोबर 1967. याच्यानंतर 6 महिन्यानंतर अचानक या 180 यादीमध्ये 182 आणि 183 नंबरला 2 जाती घुसवल्या गेल्या. कुठलाही सर्वे नाही, कुठलाही लोकसंख्येचं सर्वे नाही, कुठलाही त्याला बेस नाही, कुठलाही स्टडी नाही, कुठलाही अहवाल नाही. तेली आणि माळी या 2 जाती त्याच्यामध्ये घातल्या गेल्या आणि 181 नंबरवरती जी मराठा किंवा कुणबी ही जात घालायची होती त्याच्यावर डायरेक्ट फुली मारली गेली. लक्षात घ्या, जातवार आयोगाने घाईघाईमध्ये ते जातवार यादी दिली 180 जातींची, 6 महिन्यानंतर परत त्याच्यामध्ये एकच ओळीची ऍड केली गेली, बरं का, 6 महिन्यानंतर एकच ओळ त्याच्यामध्ये वाढवली गेली आणि एका ओळीमध्ये 2 जाती घुसडल्या, ते म्हणजे तेली आणि एक दुसरे माळी. आणि 181 नंबरला जे कुणबी किंवा मराठा होता ते सरळ सरळ फुली मारली गेली. आता हे मराठ्यांचा पत्ता त्यावेळी कुणी कापला, काय कापला, कसा झाला, ह्याच्यावर सुद्धा आपण ते नंतर सविस्तर बोलू, आता सध्या तो विषय नाही. पण 181 नंबरला जे मराठ्यांना 6 महिन्यानंतर त्यात घालायचं होतं ते जाणीवपूर्वक टाळलं गेलं, मराठ्यांना उपेक्षित ठेवलं गेलं आणि फक्त एका ओळीच्या GR नुसार नोंदीनुसार माळी आणि तेली ह्या जाती त्याच्यामध्ये घेण्यात आल्या, बरोबर. याच्यानंतर काही दिवसानंतर मंडळ आयोग आला आणि मंडळ आयोगाचा आधार घेत याच महाराष्ट्रामध्ये परत विदर्भातील लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी ह्या 3 जाती डेस्क ऑफिसर म्हणजे मंत्रालयामध्ये एक कक्ष अधिकारी असतो, म्हणजे सेक्रेटरीच्या खालची पोस्ट आहे, एक तहसीलदारच्या लेवलची इक्वल पकडा, त्या कक्ष अधिकाऱ्याच्या फक्त एका ओळीच्या निर्देशावरती, म्हणजे हे कुणबीमध्ये येतात फक्त एवढंच त्या अधिकाऱ्यांनी एका कागदावर एका ओळीचं लिहून दिलं, त्यानुसार लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी यांचाही समावेश ओबीसींच्या यादीमध्ये झाला. म्हणजे 180 जातींची जी यादी बनवली होती ते नक्की ओबीसीत कसे मोडतात, एवढ्या पटकन यादी कशी तयार होते, 6 महिन्यानंतर त्याच्यामध्ये तेली आणि माळी कसे गेले, कुठला निकष लावला, त्यांची लोकसंख्या कुणी मोजली, याचं सरकारकडे काहीही डेटा नाही, असा सगळा हा मामला आहे. ठरवून मराठ्यांना ओबीसीमध्ये येण्यापासून रोखलं गेलं, नंबर 1 मराठ्यांवर हा अन्याय. दुसरा अन्याय याच्यानंतर लगेचच 3 वर्षांनी
इंदिराबाईंना लँड सेलिंग कायदा आणला आणि मराठ्यांचं जगण्याचं एकमेव जे हक्काचं साधन होतं त्या जमिनी सगळ्या लँड सेलिंगमध्ये काढून घेतल्या. आणि या लँड सेलिंगचा ऍक्ट आणल्यानंतर मराठे ह्याला विरोध करू नयेत म्हणून इंदिराबाईंनी ते शेड्यूल 9 मध्ये टाकलं. शेड्यूल 9 म्हणजे घटनेची एक अशी दुरुस्ती असते मित्रांनो की ज्याच्यामध्ये कायदा केला की त्याला तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही आणि आव्हान देता येत नाही. आणि याच शेड्यूल 9 चा उपयोग करून तामिळनाडू सरकारने सुद्धा आपल्या राज्यामध्ये आरक्षणाची मर्यादा 50 वरून पुढे नेली, 67-68 वरती घेऊन गेले ते. त्याला कुठेही आव्हान देता आलं नाही कोर्टामध्ये. हे सगळं तामिळनाडूने केलं. कसं? तर शेड्यूल 9 मध्ये टाकलं. आता प्रत्येक राज्य अशा प्रकारे शेड्यूल 9 मध्ये ते घालतील आणि आपल्याला काही चॅलेंज करता येणार हे करता येऊ शकत नाही हे केंद्र सरकारच्या लक्षात आल्यानंतर 2019 मध्ये केंद्र सरकारने राज्यांचे हे कोणाला आरक्षण द्यायचं, कोणाचं काढायचं, कोणाचं वाढवायचं, कोणाचं कमी करायचं हा जो अधिकार आहे तो राज्यांकडून केंद्र सरकारने काढून घेतला. त्यामुळे आता कोणत्याही राज्याला आपापल्या राज्यामध्ये त्या त्या आरक्षणासंदर्भातले निर्णय घेणं काही शक्य नाही. राहिला आपला मराठा आरक्षणाचा विषय. 1967 जी यादी घेतली त्याच्यामध्ये मराठ्यांना घेतलं नाही. नंतर तेली आणि माळी यांना ऍड केलं 6 महिन्यानंतर. त्याच्यानंतर लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी यांना फक्त एका अधिकाऱ्याच्या एका ओळीच्या शिफारसीवरती त्यांना कुणबीमध्ये घेतलं गेलं. म्हणजे मराठ्यांना आरक्षणात तर घेतलं गेलं नाही. दुसऱ्या बाजूला मराठ्यांचं जे जगण्याचं साधन होतं एकमेव जमिनी, मोठ्या प्रमाणात जमीन होत्या, लँड सिलिंगचा कायदा केला, त्याला चॅलेंज होऊ नये म्हणून इंदिराबाईंनी त्याला ते शेड्यूल 9 मध्ये टाकलं. म्हणजे त्याच्यावरती मराठ्यांना त्यावेळी हात म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार आणि हातपाय बांधून विहिरीत टाकण्यासारखा हा कार्यक्रम मराठ्यांच्या संदर्भात इंदिरा गांधींनी त्यावेळी घेतला. आणि मराठ्यांची ज्यांच्याकडे 100-200-500 एकर जमीन होती डायरेक्टली 50 एकरवरती आली. 50 एकरचं लँड सिलिंग लागलं, 5 भाऊ होते, डायरेक्ट 10-10 एकरवरती आले. म्हणजे डायरेक्ट 1970 मराठा समाजाची ही घसरगुंडी सुरू झाली. पण मराठा समाजामध्ये लगेच उद्रेक का झाला नाही, कारण यशवंतराव चव्हाणांनी जे या महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षण दिलं होतं शिक्षणामधील सर्वांना मोफत आरक्षण, म्हणजे यशवंतराव चव्हाण शिवाजी महाराजांच्या नंतर एकमेव दूरदर्शी माणूस असं आपल्याला म्हणावं लागेल की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रातील प्रत्येक जातीच्या सर्व गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण ठेवलं होतं. आणि म्हणून त्या काळामध्ये आपले बरेचसे लोक डॉक्टर, वकील, इंजिनियर झाले, बरेचसे लोकांना परदेशात जाण्याची सुद्धा संधी मिळाली. ते यशवंतराव चव्हाणांची दूरदर्शीपणा आणि शिवाजी महाराजांच्या विचारांनी त्यांनी जे निर्णय घेतले त्याच्यामुळे 1992 पर्यंत सगळ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण किंवा ज्याला जे पाहिजे त्या प्रकारचं ते शिक्षण सगळ्यांना मिळत होतं. म्हणून 1992 पर्यंत मराठा समाजाला या आरक्षणाची गरज वाटली नाही किंवा त्याची धग जाणवली नाही किंवा भविष्यामध्ये काय होईल याचा त्यांना अंदाज घेता आला नाही. पण 92 नंतर ज्यावेळी खाऊजा हे धोरण सुरू झालं. खाऊजा म्हणजे खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण, प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन अँड ग्लोबलायझेशन हे ज्यावेळी पी व्ही नरसिंहरावने आणलं त्याच्यानंतर मात्र मराठ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड व्हायला लागली आणि मराठ्यांच्या शिक्षणाच्या मुलांचा मोठा प्रश्न उभा राहिला. आणि कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसल्यामुळे, कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नसल्यामुळे 1992 पासून मराठा समाजाची शिक्षणामधली जी वाटचाल आहे ती थांबू लागली आणि मराठा समाजाची मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून मोठ्या वेगाने बाहेर पडू लागली. म्हणजे त्यांना ऍडमिशनच कुठे मिळत नव्हतं. बरं, फी भरावी तर जे उत्पन्नाचं एकमेव साधन होतं ते शेती इंदिराबाईंनी काढून घेतल्या होत्या आणि दुसरं काही रोजगाराचं साधन मराठा समाजाकडे नव्हतं. त्यामुळे एका बाजूला शेती गेली, दुसऱ्या बाजूला शिक्षण मिळालं नाही आणि त्यामुळे हा डबल मार मराठ्यांना बसला आणि खूप मोठा झटका मराठ्यांना बसला. आता आपला मूळ आरक्षणाचा विषय. मग पुढे काय झालं तर पुढे बघा, हा महत्वाचा मुद्दा आहे. 1983 मग मंडल आयोग आला आणि मंडल आयोगाने असं सांगितलं की ज्या ज्या राज्यांमध्ये जे जे आरक्षण आहे त्याच धर्तीवरती आम्ही केंद्रामध्ये आरक्षण देणार आणि त्यानुसार म्हणजे जे ज्या ज्या राज्यांमध्ये आरक्षण दिलं गेलं होतं त्याच्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता कोणत्याही जाती कुठेही घुसवल्या गेल्या होत्या, कोणाची लोकसंख्या किती, कोणाचं किती लोकसंख्या याचा कुठलाही जनगणना न होता, कुठलाही सेन्सस न होता त्या याद्या टाकल्या गेल्या आणि या चुकीच्या आधारावरती ह्या याद्या बनवल्या होत्या आणि याच याद्यांना आधार बनवून मंडल कमिशनने केंद्रामध्ये व्हीपी सिंग प्राईम मिनिस्टर असताना ते आरक्षण दिलं. त्यातली वास्तविक गोष्ट ही होती की मंडल आयोगाचे जे जज होते, सिटिंग बेंच होतं, खंडपीठ होतं, त्यातल्या 7 न्यायाधीशांनी मंडल आयोग फेटाळला होता, नाकारला होता. तरी सुद्धा व्हीपी सिंग यांनी पाशवी बळाच्या बरावरती आपले फक्त सत्तेत खुर्ची यावी किंवा आपण सत्तेत बसावं म्हणून व्हीपी सिंग यांनी या सर्व आयोगातील न्यायमूर्तींचं हे म्हणणं डावलून त्यांनी मंडल आयोग जबरदस्तीनं लागू केला.
आणि लक्षात घ्या, याच्यामुळे मग मंडल कमंडल आयोग आणि त्याच्यानंतर मग रथयात्रा सुरू झाल्या आणि मग ओबीसी आणि सवर्ण असा एक मोठा संघर्ष 1982-83 ला झालेला. पूर्वीच्या पिढीतील लोकांना माहीत असेल, आताच्या तरुणांना हे काही माहीत नसेल, मंडल कमंडल आणि हे सगळं. आणि लक्षात घ्या, मंडल आयोग हाच जगातला सगळ्यात मोठा मंडल आयोग होता हे न्यायमूर्तींनी मांडलं पटलावरती तरी सुद्धा. म्हणजे न्यायमूर्तींच्या हे जे म्हणतात ना आता की तुम्ही समिती नेमान, समितीचा अहवाल फेटाळला गेला, समितीचा अहवाल मान्य केला गेला, अहो मंडल आयोगाच्या वेळी तर 7 न्यायमूर्तींनी हा मंडल आयोग फेटाळला होता, तरी सुद्धा बीपी सिंगांनी तो जबरदस्ती अंमलात आणला. ही सगळी मामला खूपच गंभीर आणि भयंकर असा होता. तर मंडल आयोग जो अंमलात आणला म्हणजे शिफारशी नसताना किंवा विरोध असताना सुद्धा मंडल आयोग अंमलात आणला गेला, हीच सगळी मोठी शोकांतिका आहे. कारण ज्या बेसवरती या मंडल आयोगाने आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा बेसच चुकीचा होता. कारण त्यासाठी कोणत्याही प्रकारची जनगणना झाली नव्हती आणि कोणाचं किती मतदान आहे, कोणाची किती लोकसंख्या आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यायचं असतं असा सगळा जो विषय होता तो बारगळला. आणि म्हणजे घुसळघाई झाली, घिसाडघाई झाली आणि आमन दबक्या काही लोकांच्या पदरात काहीतरी पाडायचं म्हणून काही लोकांच्या खिशात हात घातला गेला, काही लोकांचा गळा दाबला गेला, अशी सगळं चित्र तिथं झालं. महाराष्ट्रामध्ये मात्र मंडल आयोगाच्या वेळी काय झालं हे तुम्हाला मला सांगायला पाहिजे. तिकडे मंडल आयोगाचा एवढा मोठा घोटाळा धुराळा उडलेला असताना महाराष्ट्रामध्ये एक मोठा घोटाळा झाला जो मंडल आयोगापेक्षाही मोठा होता आणि भयानक होता. आणि त्याची सिच्युएशन अशी होती की 1963 न्यायमूर्ती गजेंद्र गडकर यांच्या घटनापीठाने काही निर्णय दिले होते आणि त्याच्यानंतर 9 एप्रिल 1965 एक पहिला जी आर महाराष्ट्र राज्यामध्ये आला. 1965 तारीख सांगतोय मी, 9 एप्रिल 1965 महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला आरक्षण संदर्भातला जी आर आला, आरक्षण दिलं गेलं, निर्णय झाला. त्यानुसार एससीला 9%, एसटीला 7%, व्हीजेएनटीला 4% आणि ओबीसींची लोकसंख्या 11% आहे असं गृहित धरून त्यांना 10% आरक्षण दिलं गेलं होतं. लक्षात घ्या, आता हे 11% त्यांची लोकसंख्या आहे असं गृहित धरलं गेलं होतं, तरी सुद्धा 10% आरक्षण म्हणजे सगळ्या ओबीसींना 100% रिझर्वेशन मिळालेलं आहे. ठीक आहे, प्रत्येकाला म्हणजे 11% लोकसंख्येला 10% रिझर्वेशन 3 एप्रिल 1967 हे दिलं गेलं, 9 एप्रिल 1965 दिलं गेलं. पण याच्यात कोणत्याही प्रकारची, पुन्हा सांगतो की कोणत्याही प्रकारची जात गणना झाली नाही, कोणाची लोकसंख्या किती याचा काही अभ्यास केला गेला नाही. आणि हे झालं 9 एप्रिल 1965. त्याच्यानंतर काय मामला झालाय तो महत्वाचा आहे. मंडल आयोगाच्या वेळी मंडलपेक्षाही मोठा घोटाळा या महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाच्या भानगडीमध्ये झाला आणि तो घोटाळा 23 मार्च 1983 झालेला आहे. मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा दिवस किंवा मराठ्यांचा गळा घोटणारा दिवस, जालियनवाला बागमध्ये जनरल डायरनी जे हत्याकांड केलं त्याच्या हजारो लाखो पटींपेक्षाही मोठा जर कुणी हत्याकांड केलं असेल तर ते 23 मार्च 1983 शरद पवार यांनी केलं. आणि शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांनी डायरेक्टली ओबीसीचं हे जे 11% आरक्षण होतं त्याच्यामध्ये हे लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी अशा 3 जाती फक्त एका ओळीच्या शिफारसीनं, एका डेस्क ऑफिसरच्या शिफारसीवरती त्यांनी त्यात ऍड केल्या. ओबीसींचं आरक्षण 11-14% गेलं होतं, ते त्यांनी शरद पवारांनी डायरेक्टली 14-30% केलं. आणि घटनेची आरक्षणाची जी मर्यादा आहे सुप्रीम कोर्टाने दिलेली 50% आरक्षण नेलं, म्हणजे जे आरक्षण ऑलरेडी त्यांना 11% दिलं ते 14 नेलं आणि राहिलेलं जे 16% मराठ्यांच्या हक्काचं बाकी होतं ते सुद्धा शरद पवारांनी ओबीसींच्या घशामध्ये घातलं. आणि 1982-83 23 मार्च, सगळ्या मराठ्यांनी लिहून ठेवा ही तारीख, 23 मार्च 1983 हा मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वासघात आणि पाठीमध्ये खंजर खुपसणारा कार्यक्रम झाला. आणि म्हणून मी जे पूर्वीपासून सांगतोय की मराठ्यांच्या पराभवाला, मराठ्यांच्या परिस्थितीला आणि मराठ्यांच्या दुर्गतीला जर जबाबदार कोण असतील तर मराठा राजकारणी आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव आहे शरद पवारांचं. शरद पवार 4 मुख्यमंत्री होते, कधीही मराठ्यांचं त्यांनी भलं केलं नाही. कुठल्याही शिवजयंतीच्या कार्यक्रमाला ते नसायचे आणि कोणत्याही शिवचरित्राच्या गोष्टीला पुढे जाण्यासाठी त्यांनी कधीही मदत केली नाही. जन्मभर त्यांनी ओबीसीचा दाखला वापरला, त्यांच्या
निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांसमोर तुम्हाला हिंदू माळी, हिंदू धनगर, हिंदू तेली असं काय दिसत नाही, हिंदू पण दिसत नाही, फक्त ओबीसी असं दिसतं मित्रांनो. आणि या माणसाने ओबीसी सर्टिफिकेट स्वतः वापरलं, ओबीसीचे स्वतःमध्ये नोंद केली आणि आयुष्यभर मात्र मराठ्यांना मराठा आहे मराठा आहे असं म्हणून फसवलं मित्रांनो. म्हणजे अरे मराठ्यांचा इतिहास आहे, औरंगजेब समोरून चालून आला तर 27 वर्ष संघर्ष करून त्याला हरवण्याचं काम मराठ्यांनी केलंय, पण हे सोबत राहून बगलेमध्ये सुरा खुपसायचं काम, पाठीमध्ये खंजीर खुपसायचं काम शरद पवारांनी केलं 1983 ला. तिथेच मराठा समाजाचा सगळ्यात मोठा विश्वासघात झाला, मराठा समाजाचा खऱ्या अर्थानं आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीचा खून तिथं पाडला गेला, मराठ्यांच्या या सगळ्या प्रगतीचा कडेलोट झाला आणि मराठा समाज एक समृद्ध समाज ते विपन्न समाज इथपर्यंत सगळ्या प्रवासाला सगळ्यात मोठा जबाबदार घटक जो कोण असेल तर शरद पवारांचा हा निर्णय, जो मराठ्यांच्या वाट्याचं 16% आरक्षण होतं ते सुद्धा त्यांनी या ओबीसींच्या घशामध्ये घातलं. आणि जे पहिलं 11% दिलं तर त्याचीही जनगणना नव्हती, त्याच्यानंतर आणखी जे 4% वाढवलं त्याचीही जनगणना नव्हती, आणि कोणतीही जनगणना नाही, कोणत्याही आयोगाची शिफारस नाही, कोणत्याही प्रकारचे कायदेशीर त्याच्यामध्ये बॅकअप नसताना, मग एकतर ओबीसींना 100% आरक्षण, 11% लोकसंख्या असताना 10% आरक्षण, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 14 वर्ण 16% वाढवून 30% केलं गेलं, म्हणजे जे मराठ्यांच्या हक्कांचं होतं ते मराठ्यांना अजिबात त्यांनी शिल्लक ठेवलं नाही. आणि आता जो वाद उभा राहिलेला आहे तो हाच वाद आहे की मराठ्यांना कुणबीमध्ये घेणं, ओबीसीमध्ये घेणं आणि आरक्षण देणं जे त्यांच्या हक्काचंच आहे. म्हणजे 23 मार्च 1983 ला जे आरक्षण 16% मराठ्यांना मिळायला पाहिजे होतं ते शरद पवारांनी कटकारस्थान केलं, मराठ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि ते ओबीसींच्या घशात घातलं. आणि याचा अर्थ असा होतो की जे ओबीसींचं नव्हतं ते सुद्धा ओबीसींनी लाटलेलं आहे आणि जे मराठ्यांचं हक्काचं होतं त्याच्यावर यांनी डल्ला मारलेला आहे. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांची जी भूमिका आहे सर्वसामान्य माणसाची ती हीच आहे की तुम्ही ओबीसी काय आमच्यावर उपकार करत नाहीये, उलट आमचे तुमच्यावर उपकार आहेत. 1983 पासून तुम्ही आमच्या हक्काच्या आरक्षणावर डल्ला मारलाय आणि भरपूर तुम्ही प्रगती घेतली. म्हणजे पहिलं तुम्ही 100% आरक्षण उपभोगलंय आणि वरून तुम्ही 16% मराठ्यांच्या हिताचं जे होतं, मराठ्यांच्या हक्काचं होतं ते सुद्धा तुम्ही घशात घातलंय. आमचंच आम्हाला परत द्या. आणि आता याच्या व्हिडिओतून माझी अशी म्हणणं आहे, व्हिडिओ च्या माध्यमातून माझं ओबीसी समाजाच्या लोकांना असं म्हणणं आहे, म्हणजे सामान्य लोक आमच्या विरोधात कधी नव्हती नाहीत हे मी तुम्हाला परत एकदा सांगतो. जे नेते अशा प्रकारचा वाद उभा करू इच्छितात त्यांच्यासाठी मला हे सांगायचंय की 1983 ते 2023 40 वर्ष तुम्ही मराठ्यांचं हक्काचं आरक्षण तुम्ही खाल्लेले, पुढचे 40 वर्ष आता हे मराठ्यांचं जे 16% खाल्लंय ते तुम्ही मराठ्यांना घेऊ द्या आणि तुमचे जे वाट्याचे ते सुद्धा 40 वर्ष मराठ्यांमध्ये, तुम्ही दोघांचं मिळून 40 वर्ष मराठ्यांचं आरक्षण खाल्लेले, आता सगळ्या आरक्षणाचा पूर्ण लाभ 40 वर्ष पुढचे मराठ्यांना घेऊ दे. 40 वर्षात तुम्ही फक्त सरकारला एकच सांगायचंय की बाबांनो ही जनगणना करून घ्या आणि कोणाचं नक्की किती लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या आधारावरती तुम्हाला हे आरक्षण देऊन सगळ्यांना सबको साथ सबका विकास सबको न्याय हे सगळं शक्य आहे जर जनगणना झाली तर. पण दुर्दैव या देशाचं असं आहे की इथं गाढवांची गणती होते, माकडांची गणती होते, इथं घोड्यांची गणती होते, इथं कुत्र्यांची शिरगणती होते, पण माणसांची होत नाही. आणि हाच खरा राजकारणाचा केंद्रबिंदू आहे की लोकसंख्या जर जाहीर झाली तर प्रत्येकाला समान त्याच्या जातीप्रमाणे न्याय देता येईल. आणि घटनेचा जो उद्देश होता की सर्वांना न्याय, जस्टिस, इक्वल जस्टिस टू द सोशली, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकली, या उद्देशाकडे जाता येतं जर लोकसंख्येचा पूर्ण डेटा तुमच्याकडे असेल तर, तो ह्यांनी केलेला नाही. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी विनाकारण वाद उभा करू नये. जे तुमचं नव्हतं ते तुम्ही वापरलेलं आहे आणि जे आता मराठ्यांचं आहे ते तुम्ही परत दिलं पाहिजे. पुढची 40 वर्ष ओबीसीच्या नेत्यांनी अजिबात या आरक्षणावर बोलायला नाही पाहिजे, कारण तुम्ही तुमचं नसताना सुद्धा मराठ्यांचं तुम्ही ढापलेलं आहे, तुम्ही ते खाल्लेलं आहे, त्याचा वापर केलाय, पुढची 40 वर्ष मराठ्यांना घेऊ देत. ओबीसी नेत्यांची ही भूमिका म्हणजे की कौरवांसारखी झालेली आहे की जे हस्तिनापूरचं राज्य आहे ते पण आम्हालाच पाहिजे आणि जे पांडवांनी स्वतः निर्माण केले इंद्रप्रस्थ ते सुद्धा आम्हाला पाहिजे. लक्षात घ्या, तुमचं तुम्ही हस्तिनापूरचं राज्य करायला काहीच हरकत नव्हती, तुम्ही इंद्रप्रस्थ सुद्धा जसं दुर्योधनाने 14 वर्ष इंद्रप्रस्थचा फुकट उपयोग केला आणि ज्यावेळी परत वनवासानंतर कौरव परत मागायला आले की बाबा आमचं आम्हाला पांडव परत आले मागायला की बाबा आमचं आम्हाला परत द्या, तर दुर्योधनाने ते ऐकलं नाही आणि दुर्योधनाने अशीच आडमोडी भूमिका घेतली की हस्तिनापूर तर देणार नाही, अर्ध राज्य पण देणार नाही, मग 5 राज्य जिल्हा मागितले ते पण दिले नाही. शेवटी दुर्योधनाने अशी भूमिका घेतली की पांडवांना राज्यच काय, तर पांडवांना सुईच्या टोकावरती सुद्धा
शिल्लक राहील एवढी सुद्धा जागा आम्ही देणार नाही अशी आडमुटी भूमिका घेतली आणि पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे. कुरुक्षेत्रावरती महाभारताचं मोठं युद्ध झालं. त्यावेळी श्रीकृष्णाने शेवटपर्यंत शिष्टाई करायचा प्रयत्न केला. मी सुद्धा तोच प्रयत्न करतोय त्यांचाच वारसदार असल्यामुळे. आणि आता मी तर स्वामी उद्योगानंद झालोय, शिकागो धर्म परिषदेपर्यंत गेलो आणि म्हणून मला सर्व जातीच्या सर्व समाजांच्या भल्याचा विचार मांडणं करणं हे क्रमप्राप्त आहे. तर श्रीकृष्णांनी शेवटपर्यंत समजायचा प्रयत्न केला, दुर्योधनाने ऐकलं नाही, तीच भूमिका आज ओबीसी नेते घेतानी मला दिसतायत. आणि जर अशीच आडमुठी भूमिका राहिली तर पुढे कुरुक्षेत्राचं मोठं मैदान रणक्षेत्र होईल आणि त्याच्यामध्ये सगळे कौरव मारले जातील, त्याच्यामध्ये पांडवांचं पण नुकसान होईल, पांडवांचाही वंश बुडेल आणि शेवटी जर माणसंच मेली तर तुम्ही राज्य कसं करणार आहे, कोणावरती करणार आहे, हा मोठा प्रश्न, किचकट प्रश्न तयार होईल. आणि या सगळ्या प्रश्नाची जबाबदारी शरद पवारांची आहे. ज्यावेळी त्यांनी 23 मार्च 1983 मराठ्यांच्या हक्काचं 16% आरक्षण हे ओबीसींच्या घशामध्ये घातलं, तिथेच मराठ्यांचा विश्वासघात झाला, तिथेच मराठ्यांवरती मोठा अन्याय झाला आणि ओबीसींना डबल लॉटरी लागली. जे पहिलं म्हणजे 11% लोकसंख्या असताना त्यांनी 10% आरक्षण वापर केलं आणि आता डायरेक्ट 30% गेलं. ते हा सगळा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून शरद पवारांनी ज्या यशवंतराव चव्हाणांच्या म्हणजे ज्यांनी यशवंतराव चव्हाण यांना राजकारणात आलं त्यांच्या सुद्धा पाठीत खंजीर खुपसला. ज्या वसंतदादांबर यांनी सरकार बनवलं त्यांचं सुद्धा सरकार पाडलं. आणि पाडापाडी, फोडाफोडी आणि कुरघोडी हे सगळं आणि गुंडागर्दी राजकारणामध्ये आणलं हे सगळं काम शरद पवारांनी केलं. मराठ्यांना याचा खूप मोठा झटका बसला आणि म्हणून कधी मराठा समाज यांच्या सोबत जात नव्हता आणि म्हणून त्यांचे कधीही 48 पैकी 10 सुद्धा खासदार कधी निवडून येत नव्हते. त्यांचे आमदार सुद्धा कधी त्यांना 20% कधीच महाराष्ट्राने मतदान दिलं नाही. प्रत्येक वेळी शरद पवारांनी तोडा फोडा, कुरघोड्या करा, पाडापाडी करा हे असं करून हे राजकारण सगळी केली, महाराष्ट्राची सगळी संस्कृती बिघडवली. आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रात सत्तेत कोण आहे, विरोधात कोण आहे असा मोठा गोंधळ तयार झालाय. आणि विशेष म्हणजे मराठा समाजाला जगण्याचं कोणतंही साधन उपलब्ध राहिलेलं नाही. आणि मी जबाबदारी परत सांगतोय, मराठ्यांच्या ह्या दुर्गतीला, मराठ्यांच्या या सर्व नुकसानीला जर जबाबदार कोण असेल तर हे शरद पवार आहेत, ज्यांनी 23 मार्च 1983 मराठ्यांच्या हक्काचं 16% आरक्षण या ओबीसींच्या घशामध्ये घातलं. ओबीसी कोण कोण आहे याचा सुद्धा प्रॉपर निर्णय झाला नाही. लोकसंख्या जनगणना ती प्रॉपर झाली नाही. आणि जर आयोगाने काही म्हणणी मांडली तर ती सुद्धा यांनी फेटाळून लावली. मंडल आयोगाच्या 7 न्यायमूर्तींनी तो आयोग फेटाळला होता, तरी सुद्धा व्हीपी सिंगांनी तसा केंद्रात तो रेटून नेला. तसाच प्रकारचा प्रकार हे महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी केला. आणि मराठा आहोत असं भासवत त्यांनी मराठ्यांची दिशाभूल केली, मराठ्यांची फसवणूक केली आणि आज याची खूप मोठी किंमत मराठा समाजाला मोजायला लागते. आणि म्हणून आपल्या पूर्वीच्या कुठल्याही लोकांनी, घरंदाज मराठ्यांनी, जातिवंत मराठ्यांनी कधीही शरद पवारांना जवळ केलं नाही आणि शरद पवारांनी विश्वास ठेवला नाही. कारण शरद पवारांची परंपरा ही सोबत राहून विश्वासघात करण्याची आणि सोबत राहून खंजीर पाटीत खुपसण्याची होती. हे यशवंतरावांच्या उदाहरणावरनं, वसंतदादांच्या उदाहरणावर मराठ्यांना माहीत होतं आणि म्हणून मराठे कधी त्यांच्या सोबत गेले नाहीत. कारण शरद पवारांनी जे केलं ते अत्यंत चुकीचं काम होतं. त्यामुळे त्यांनी कितीही जरी आता आव्हानला की आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत, तरी मी खूप जबाबदारीपूर्वक सांगतोय की या सगळ्या गोष्टीला शरद पवार आणि शरद पवारच जबाबदार आहेत. आणि माझ्या या सगळ्या माहितीमधला एक शब्द जरी चुकीचा निघाला तरी मी हा व्हिडिओ मागे घ्यायला कधीही तयार राहील. परंतु जे वास्तव आहे ते मी बोललं पाहिजे, समाजासमोर आलं पाहिजे. आमच्या ज्ञानाचा, आमच्या अभ्यासाचा, आमच्या विद्वत्तेचा जर आज समाजाला गरज असताना जर उपयोग होणार नसेल तर ही विद्वत्ता काय लोणच्याला ठेवायची का आणि ही विद्वत्ता काय चुलीत घालायची का. आणि म्हणून जरी मी अमेरिकेपर्यंत, शिकागोपर्यंत सोबळावरती पोचलो, जरी अध्यात्मामध्ये मला तिथं जाता आलं, तरी सुद्धा आज समाजामध्ये एवढा मोठा प्रश्न तयार असताना मी जर याच्यावरचा माझा अभ्यास मांडला नाही तर याचा अर्थ आम्ही कोणाचं तरी मिंदे आहोत असा लोक नंतर घेतील. आणि तो तसा घेऊ नये. जे आहे जसं आहे, रोखठोक जे आहे, जे हाय ते हाय, ते लोकांसमोर मांडलं पाहिजे जेणेकरून लोकांची हाय लागणार नाही आणि लोकांना घडतंय काय हे कळलं पाहिजे. याच्यासाठी म्हणून हा प्रदीर्घ असा 24-25 मिनिटाचा व्हिडिओ मी बनवलाय. आणि मराठ्यांनी एक लक्षात घ्या की तुम्ही ओबीसींचं मागत नाहीये, ओबीसींचं तुम्ही मागत नाहीये. जे तुमच्या हक्काचं 1983 पासून ओबीसी मराठ्यांचं फुकट वापरत आहे तेच परत मागतोय. माझी ओबीसी नेत्यांना विनंती आहे की आता पुढचे 40 वर्ष तुम्ही हे आरक्षणाचे सगळं लाभ घेणं बंद करा आणि मराठ्यांचा जो बॅकलॉग तयार झालाय
तो पूर्ण बॅकलॉग पूर्ण भरून होऊ दे आणि 40 वर्षात फक्त तुम्ही सरकारकडे एकच मागणी केली पाहिजे की बाबांनो हे लोकसंख्येवर आणि जनगणनेवरती सगळं घोडाळलंय त्याच्यामुळे वाद तयार होत आहेत तर कृपा करून तुम्ही पुढच्या 40 वर्षांमध्ये जनगणना करा आणि त्यानुसार ओबीसींची संख्या नक्की किती आहे हे ठरवा कोणत्या आधारे त्यांना आरक्षण कोणत्या जातीला ओबीसीत घेतले त्याचा बेस काय हे सगळं लोकांना कळू देत आणि त्याच्यानंतरच हा प्रश्न सुटणार आहे अन्यथा जर ओबीसीचे नेते विनाकारण ह्याचा विरोध करतील तर लक्षात घ्या याचा अर्थ 100% असाच आहे की जे मराठ्यांचं होतं तेही तुम्ही हक्काचं काढून घेतलं आणि आज मराठी त्यांच्या हक्काचं मागतायत तर तुम्ही त्यांना ते देत नाहीये याचा अर्थ तुम्ही मराठ्यांना एका युद्धासाठी पेटवत आहात चेतवत आहात आणि लक्षात घ्या जगातल्या 13 जाती आहेत लढाऊ जाती आहेत शीख पठाण राजपूत मराठे अशा 13 जाती आहेत या 13 जगातल्या लढव्या जातींमध्ये मग 1 नंबरची जात मराठा आहे हे इतिहास कुणी विसरायचं नाही औरंगजेबाची कशी जिरवली ती मराठ्यांनी हे मी वेगळं सांगायला नको अब्दालीला कसा तांगडून मारला होता हे मी वेगळं सांगायला नको इंग्रजांच्या सोबत शेवटपर्यंत लढलेले फक्त मराठा आहेत सगळ्यात शेवटी युनियन जॅक फडकला कुठे पुण्यामध्ये आणि तो सुद्धा चुकीच्या गोष्टींमुळे फडकला पण शेवटपर्यंत मराठे इंग्रजांवर लढत होते औरंगजेबाबर मराठे शेवटपर्यंत लढले अब्दालीबरोबर लढले लक्षात घ्या मग बाकीच्या लोकांशी लढण्यासाठी मराठ्यांना अजिबात वेळ नाही परंतु राज्य घटनेचं आहे राज्य कायद्याचं आहे आणि शांततेनं समन्वयाने आणि सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे तर ज्या देशात शांती आहे त्या देशाचीच प्रगती होत असते म्हणून या देशात शांती कायम राहिली पाहिजे प्रगती सगळ्यांची झाली पाहिजे मराठ्यांवरती अन्याय झाला नाही पाहिजे मराठ्यांच्या हक्काचं 1983 पासून जे ओबीसी वापरत आहेत ते परत मराठ्यांच्या पदरात टाकलं पाहिजे तुम्ही उपकार करत नाहीये उलट तुम्ही हे प्रायश्चित्त म्हणून हे मराठ्यांना परत दिलं पाहिजे आणि मराठ्यांना साथ सोबत केली पाहिजे मराठा समाजातील मुलांच्या ह्या शिक्षणासाठी आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे आणि हा सगळा समाज पुढे जाणं म्हणजे देश पुढे जाणं आणि देश पुढे जाणं म्हणजेच जगाच्या योगदानामध्ये भर होणं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे ओबीसी समाज तर आमच्या विरोधात कधी नव्हता कालही नव्हता आजही नाही उद्याही नसेल पण ओबीसी नेते जे काय फक्त स्वतःच्या राजकारणासाठी काय करू इच्छितात त्यांनी जरा स्वतःच्या भावना कंट्रोलमध्ये ठेवाव्यात आणि मराठा समाजाच्या विरोधाच्या भानगडीत पडू नये विरोध करू नये जेणेकरून जर विरोध झाला तर लक्षात घ्या एक स्वामीजींना म्हणजे स्वामी उद्योगानंद यांना जे दिसतंय भविष्य ते तुम्हाला मी सांगतो की जर ओबीसीने असाच विरोध विनाकारण चालू ठेवला तर केंद्र सरकार पुढचे 5-6 महिने फक्त यात बघ्याची भूमिका घेईल इलेक्शन होऊन देतील आणि इलेक्शन झाल्यानंतर या देशातील सगळ्यांचंच आरक्षण काढून टाकणं जाईल आणि ह्याचं सगळं खापर मग हे ओबीसी ह्या 2-4 नेत्यांवरती येईल आणि एससी एसटी ओबीसी विजयंती या सगळ्याच लोकांना आरक्षणापासून वंचित केल्याचं आणि ह्या सगळ्यांचं आरक्षण मातीत घातल्याचं पाप मात्र ह्या 2-4 ओबीसी नेत्यांच्या माथी आल्याशिवाय राहणार नाही ही माझी भविष्यवाणी तुम्ही लक्षात ठेवा केंद्र सरकार ज्या अर्थी अळीमिळी गुपचिळी आणि गप्प एकदम शांततेनं भूमिका आहे लक्षात घ्या ही भूमिका पुढे अशीच निर्माण होऊ शकते की तुमचं हे वाद होतोय ना ते या वादाचं कारण आरक्षण आहे आणि मग हे वादच नको आहे आम्हाला हे आरक्षणच काढून टाकतो अशा प्रकारचं जर भविष्यात झालं केंद्र सरकारने केला निर्णय उद्या कधी आता लगेच करणार नाही ते लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर जर केला तर ह्याचं सगळी जबाबदारी ह्या 2-4 ओबीसी नेत्यांवर राहील आणि ह्या बाकीच्या गोरगरब्यांचं सुद्धा एससी एसटी ओबीसी एनटी व्हीजेएनटी या सगळ्यांचं आरक्षण काढून टाकल्याचं पाप या लोकांच्या माथी आल्याशिवाय राहणार नाही अशी भविष्यवाणी मी तुम्हाला आजच करतो 1 नोव्हेंबर 2023